नमस्कार, मिशन पुल भरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता विषयातील वर्णमालिकेवर आधारित काही प्रश्न. तर यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे की वेगळा घटक ओळखायचे. याआधी जेवढेच आपण यावर्षी बरेच प्रश्न पाहिले आहेत, हा त्यातला दुसरा टाईप आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर बघा. त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला वेगळा घटक फाईंड करायचे, म्हणजेच तुम्हाला चार गट दिले आहेत, यामध्ये तीन गटांचा पॅटर्न किंवा लॉजिक हे सेम असेल, चौथा असा कोणता तरी घटक आहे त्याचं लॉजिक वेगळं असेल, तेच आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हे फाइंड करताना प्रत्येक गटा एक गट कोणताही घ्यायचा आणि त्या गटाचं रिलेशन बघायचं कोणतं आहे ते, आणि तेच रिलेशन तुम्हाला दुसरं आहे का बघायचं, तेच तुम्हाला रिलेशन गावं आणि एक असा गट असेल त्यामुळे ते लॉजिक बसणार नाही, तेच आपलं उत्तर असेल. आता मी सुरुवातीला पहिला गट घेतो जेड पी एक्स. आता हे तुम्हाला लॉजिक फाईंड करायचे, त्यासाठी मी याला नंबर जे आपल्याकडे आहेत हे मी त्याला नंबर देतो. जेडचा नंबर आहे 26, बीचा आहे 2, एक्सचा आहे 24. जेडचा 26, बीचा 2, एक्सचा 24. आता अजून एक मी याला नंबर देतो म्हणजे आपल्याला लॉजिक लवकर गावेल. एक्सचा नंबर आहे 24, डीचा 4, वीचा 22. त्यानंतर व्हीचा नंबर आहे 22, हिचा आहे 5, टीचा आहे 20. टीचा 20, एचचा 8, आरचा 18. आता तुम्ही पहिल्या जर असे प्रत्येक लेटरचं बघितलं तर तुम्ही 26, 24, 22 आणि 20 प्रत्येक लेटर हे दोन दोन कमी झालेलं तुम्हाला दिसेल. याचा अर्थ आपल्या याच्यावरून आपण सांगू शकत नाही की वेगळा घटक नक्की कोणता आहे. तर परत मी दुसरा लेटर घेतला, त्यानंतर बघितलं याचा नंबर आहे 2, याचा आहे 4, याचा आहे 5 आणि याचा आहे 8. पहिलं लेटर बघितलं, माझा लॉजिक सापडलं नाही. दुसरं लेटर चेक केलं, 2, 4, 5 आणि 8. आता यामध्ये या ठिकाणी 5 आहे. 2, 4 दोन संख्या वाढती आहे, ही पण संख्या जर 2 वाढली असती तर या ठिकाणी 6 असतं आणि 6 2 वाढून बरोबर आपलं 8 येत आहे, म्हणजेच 5च्या ठिकाणी 6 पाहिजे होतं जे की आपल्याला 5 दिले. का तर 2, 4, 6, 8 दोन संख्या वाढली तर आपलं लॉजिक बसते, पण या ठिकाणी 5 आहे याचा अर्थ तुमचं व्ही टी हा शब्द किंवा हा ग्रुप हा वेगळा आहे आणि तेच आपल्याला फाईंड करायचं होतं. याचा अर्थ पर्याय नंबर 3 हे तुमचं आन्सर असेल, व्ही ई टी, कारण जे आपल्याला इथं 6 पाहिजे होतं याचा त्यांनी 5 दिले. आता यानंतर तुम्हाला क्वेश्चन दिला आहे, पर तुम्हाला 4 ग्रुप दिले आहेत आणि तुम्हाला वेगळा घटक कोणता आहे हे ओळखायचं आहे. आता यासाठी मी पर त्याला नंबरिंग देतो जेणेकरून मला लॉजिक गावणं सोपं जाईल. आता सीचा नंबर आहे 3, एचचा आहे 8, एलचा आहे 12 आणि डीचा आहे 4. 3, 8, 12, 4 यावरून आपल्याला काही लॉजिक गावत नाही. आता दुसरा नंबर जर मी घेतला तर एचचा आहे 8, या ठिकाणी एमचा आहे 13, पीचा आहे 16 आणि डीचा आहे आयचा आहे 9. परत आपल्याला काही कळलं नाही, लॉजिक सापडलं नाही. परत शेवट सांग घेतला, एमचा आहे 13, आरचा 18, यूचा 21 आणि एनचा 14. म्हणजे आपल्याला प्रत्येक लेटरचं पहिलं अक्षर घेतलं किंवा दुसरं किंवा तिसरं तर आपल्याला लॉजिक कळलं नाही. याचा अर्थ आपलं जे लॉजिक आहे हे प्रत्येक नंबरमध्येच लॉजिक आहे. याचा अर्थ बघा म्हणजे कसं, तर 3, 8, 13 तुम्ही जर याचा फरक घेतला या दोघांचा आणि या दोघांचा तर मध्ये 3 अधिक 5, 8 येईल आणि 8 परत 5 मिळवलं की उत्तर 13 येईल. म्हणजे प्रत्येक लेटरमध्ये न लॉजिक सापडत आपला एकाच ग्रुपमध्ये लॉजिक आपला आहे. या ठिकाणी पहिलं तर 8 अधिक 5, 13 आणि 13 अधिक 5, 18 म्हणजे आपलं लॉजिक क्लिअर झालं की प्रत्येक लेटरमध्ये 5 ॲड करायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी पहिलं तर 12 आपल्याला अधिक 5 करायचं होतं, 12 अधिक 5 या ठिकाणी 17 पाहिजे होतं पण आपलं आलं 16. याचा अर्थ आपलं हेच उत्तर वेगळं आहे आणि हेच आपलं आन्सर असणार आहे. पुढचं उत्तर मी चेकसुद्धा केलं नाही, कारण की आपलं या ठिकाणीच लॉजिक गावलं काय आहे ते मिळेल. चेक केलं 12 अधिक 5 या ठिकाणी 17 पाहिजे होतं पण 16 आलं आहे, याचा अर्थ हाच आपलं घटक वेगळा आहे आणि हेच आपलं आन्सर असणार आहे. यानंतरचं क्वेश्चन आहे, तुम्हाला 4 संख्या दिल्या आहेत आणि त्याच्या पुढे 2-2 ग्रुप केला आहे त्यांनी आणि यामध्ये तुम्हाला परत एकदा वेगळा घटक कोणता आहे हे तुम्हाला फाईंड करायचे. 4 नंबर आहेत आणि त्यातला वेगळा घटक फाईंड करायचे.
आता तुम्ही जर या नंबरकडे बघितलं तर तुम्ही पहिला नंबर घ्याल तर 64 आणि 46 यामध्ये तुम्ही असं सांगू शकता की 6 64 मी जर रिवर्स केलं तर मला 46 भेटते, म्हणजे 6 4 मी जर रिवर्स केलं तर 4 6 भेटते, म्हणजे हे लॉजिक आपलं असू शकतं। तेच मी लॉजिक चेक केलं बसतं एका तर 3 4 मी परत 4 3 असंसुद्धा लिहू शकतो। याचा अर्थ मला लॉजिक तर आपलं क्लिअर झालं की जी संख्या आहे ती संख्या परत रिवर्स केली। परत तिसरा नंबर घेतला 8 9 आहे, ती संख्या परत 9 8 अशी घेतलेली आहे। याचा अर्थ या तिन्हीसुद्धा संख्या आपल्या बरोबर आहेत, पण तुम्ही जर शेवटची संख्या बघितली तर 6 5 आहे, या ठिकाणी 5 आणि 8 दिले, या ठिकाणी 6 असतं तर आपलं उत्तर लॉजिक बसलं असतं, पण या ठिकाणी 8 आहे याचा अर्थ तुमचं हेच उत्तर वेगळं असणार आहे। यानंतरचा एक्झाम्पल आहे, तुम्हाला पॉलिशला LKHOD असं लिहितात असं सांगितलं तर HENला काय लिहू शकतो हे आपल्याला ओळखायचं। याचा अर्थ हे जो टाईप आहे आपला हा कोडिंग डिकोडिंगचा टाईप आहे, म्हणजे कोडिंग डिकोडिंगचा आपल्याला टाईप दिला आहे। पॉलिशला असं लिहू शकतो तर आपला HENला आपण काय लिहू शकतो हे आपल्याला फाइंड करायचं। यासाठी आपल्याला प्रत्येकाचं नंबर करावं लागेल, त्यामध्ये आपल्याला पॅटर्न गावेल की नाही, की कोणता पॅटर्न आहे, किंवा जर कोणताच पॅटर्न गावला नाही याचा अर्थ तुम्हाला ह्या प्रत्येकाला आहे असं तुम्ही कोडिंग देऊ शकता। म्हणजे आधी लॉजिक चेक करायचं या दोघांमध्ये काय आहे का, जर कोणतंच लॉजिक गावलं नाही तर डायरेक्ट PLA L OLA K LA H असं माझून तुम्ही उत्तर काढू शकता। आधी आपण लॉजिक कोणतं आहे काय ते चेक करूया। आता पीचा मी जर नंबर घेतला तर पीचा नंबर आहे 16 15 12 9 19 आणि 8, आणि या नंबरचं मी जर कोडिंग घेतलं या नंबरप्रमाणे तर यालचं 12 11 8 5 15 आणि 4 या नंबर्स मी टाकलेले आहेत। आता यामध्ये आणि यामध्ये आपल्याला काय लॉजिक आहे का चेक करायचं। आता प्रत्येकाचं मी पहिला नंबर घेतला 16 आणि 12 16 12, म्हणजे तर यामध्ये या दोघांमध्ये 4 फरक आपल्याला दिसतो आहे। आता हाच फरक पुढे आहे का आपण चेक करूया। सेकंड लेटर घेतलं O आणि K 15 आणि 11, याच्यामध्ये सुद्धा 4 फरक आपल्याला दिसतो आहे। तसाच 12 आणि 8, म्हणजे आपल्याला लॉजिक क्लिअर झालं की प्रत्येक लेटरमध्ये पहिला शब्द आहे त्याचं वजा 4 केलं तुम्ही तर तुम्हाला पहिलं लेटर मिळते उत्तरामधलं। तसंच जे सेकंड लेटर असेल त्याच्यामधून जर 4 केले तर उत्तरामध्ये तुमचं लेटर मिळते। याचा अर्थ आपला यामध्ये सुद्धा प्रत्येक अंकातून 4 करून येणारं आपलं उत्तर असेल। म्हणजे एचचा नंबर आहे 8, ईचा आहे 5, एनचा आहे 14। आता या प्रत्येकातून जर मी 4 केले तर मला उत्तर मिळून जाईल। आता सोडवताना काळजी घ्यायची की तुम्ही जर बघितलं तर उत्तराच्या प्रत्येक पहिल्या ठिकाणी D आहे, याचा अर्थ पहिलं लॉजिक सोडवताना चेक करायचं नाही किंवा सोडवायचं नाही, का तर आपल्याला उत्तर लवकर लवकर काढायचं आहे। तुम्ही जर बघितलं तर शेवटचा जे आकडा आहे शेवटचं लेटर आहे JKID हा डिफरंट आहे, सगळीकडे वेगळा आहे, याचा अर्थ उत्तरामध्ये येनपासून सोडवायला सुरुवात करायची, जेणेकरून आपलं उत्तर लवकर येईल। सुरुवातीच तुम्ही सोडवत बसला तर तुम्हाला परत दुसरं तिसरं चेक करावं लागेल, पण आपण सोडवताना शेवटचं घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हे न सोडवता डायरेक्ट आपण ह्याच्यावरनं उत्तर सांगू शकतो, कारण की शेवटचं लेटर प्रत्येकाचा वेगळा आहे। आता मग यांचा नंबर आहे 14, यातून मला काय तर 4 करायचे आहेत, 14 4 शेवटी येतात 10 नंबर कोणाचा आहे तर 10 नंबर आहे J चा, म्हणजे आपल्या उत्तरा शेवटी J हा अंक असणारच आहे। तुम्ही पर्याय बघितले तर एकच पर्याय असा आहे ज्या उत्तरा शेवटी J आहे आणि हे तुमचं आन्सर असेल। तर पर्याय बघताना पण बघताना असं बघायचं की त्याचा पॅटर्न सगळीकडे डिफरंट असेल कोणतं बघायचा, आणि त्याचा पॅटर्न फक्त चेक करायचा आणि तेच तुमचं आन्सर असेल। यानंतरचं क्वेश्चन आहे, परत तुम्हाला एक कोडिंग डिकोडिंगचं क्वेश्चन दिलं आहे, क्वीन बरोबर OVCAPL तर किंग बरोबर काय हे आपल्याला काढायचे। आता यासाठी तुम्ही जर पर्याय बघितले तर पर्यायामध्ये स्वतःना तुम्ही जर प्रत्येकाचं पहिलं अक्षर बघितलं तर हे डिफरंट आहे, प्रत्येक अक्षर बघितलं तर हे डिफरंट आहे, म्हणजे पहिलं अक्षर घ्या किंवा शेवटचं अक्षर घ्या तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता। म्हणजेच काय सांगायचं होतेस काय तर सोडवताना फक्त पहिल्या नंबरचं लॉजिक चेक करायचं, पुढील नंबर चेक करायचं नाही, एक नंबर चेक करायचा कोणत्या पर्यायामध्ये बघायचं आणि त्याचा डायरेक्ट आन्सर मग करायचं आणि पुढच्या क्वेश्चनला जायचं, जेणेकरून आपला वेळ वाचेल, संपूर्ण सोडवत बसायचं नाही। आता क्वीन बरोबर
OSCEF OVCEFL बघायचे. आता यार मी नंबर देऊन बघतो. क्यूचा नंबर आहे 17, यूचा 21, 5, 5, 14, ओचा 15, वीचा 22, 3, 6, 12. आता आपल्याला चेक करायचं की लॉजिक काय असेल. आता प्रत्येकाचा मी लिटर घेतो. पहिला लिटर घेतला क्यू आणि ओ, यामध्ये 17 आणि 15, यामध्ये तुम्ही म्हणाल 17 मधून मी 2 वजा केले तर मला 15 भेटतं आहे. आता मी परत दुसरा नंबर चेक करतो, यू आणि व्ही, या ठिकाणी 21 आहे, या ठिकाणी 22 आहे. म्हणजे मला या ठिकाणी मी जर प्लस 1 केला तर मला लॉजिक भेटतं आहे. पहिलं लॉजिक होतं -2, दुसऱ्या नंबरचं लॉजिक होतं आपलं +1. आता आपण तिसरा नंबर चेक करूया, या ठिकाणी ई आहे, या ठिकाणी सी आहे, 5 आणि 3, म्हणजे 5 आणि 3 झाला, मला परत 2 वजा करावं लागतील. याचा अर्थ तुम्ही जर बघितलं तर पहिल्या नंबरमधनं वजा मी चे 2 केले, दुसऱ्या नंबरमध्ये +1, तिसऱ्या नंबरला -2, याचा अर्थ चौथ्या नंबरला आपल्याला +1 यायला पाहिजे. ईचा नंबर आहे 5, एफचा नंबर आहे 6, याचा अर्थ +1, म्हणजे आपलं लॉजिक भेटतं आहे. लॉजिक काय तर पहिला नंबर घ्यायचा -2, दुसरा नंबर +1, तिसरा नंबर -2, चौथा नंबर +1, हे लॉजिक आहे. आता आपल्याला एवढं कळलं आहे. आता सोडताना फक्त आपण सांगितलं की फक्त पहिल्या नंबर लॉजिक चेक करायचं का, तर पहिल्या नंबरकडे पर्याय सगळं वेगळं आहेत, त्यामुळं लॉजिक चेक करताना फक्त याच नंबर चेक करायचं, हे सोडत बसायचं नाही, जेणेकरून तुमचा वेळ असेल. आता कॅस नंबर असतो 11, 11 मधून आपल्याला पहिल्या नंबरमधून आपल्याला 2 वजा करायचे आहेत. 11 मधून वजा केले तर आपलं उत्तर येते 9, आणि 9 हा कोणाचा नंबर आहे तर आयचा. याचा अर्थ आपलं उत्तर स्टार्टिंग हे आयनं होते, आणि आयनं सुरू होणारं आपलं एकच पर्याय आहे, तेच आपलं उत्तर आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे तुम्हाला, एक शब्द दिलेत आणि त्याला काही नंबरनं दाखवलं आहे, म्हणजे बेसिकला जर 34 म्हटलं, पेला 42 म्हटलं तर सॅलरीला काय म्हणू शकतो हे आपल्याला काढायचे. अशा पद्धतीच्या गणितामध्ये तुम्हाला जर हे अंक जर छोटे दिसले तर या अंकांचे जे नंबर आहेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी हा लॉजिक असतं, हे लॉजिक असतं. किंवा इथले जर अंक मोठे असतील खूप तर गुणाकार, वर्ग किंवा घन या नंबरचा असू शकतो, हे दोनच लॉजिक यामध्ये असतात. आता आपल्याला हे नंबर लहान दिसत आहेत, याचा अर्थ आपण या नंबरची बेरीज किंवा वजाबाकी एवढी येते का हे आपल्याला चेक करायचं. आता हे जे नंबर आहेत त्यामध्ये मी नंबर घेतो, बीचा नंबर आहे 2, एचा आहे 1, एसचा 19, आयचा 9 आणि सीचा 3. हे नंबर आपण आहे तसे घेतले. आता आपण याची बेरीज 34 येते का चेक करूया, जर नाही आली तर वजाबाकी आपल्याला काहीतरी लॉजिक चेक करावं लागेल. प्रथम मी बेरीज करतो, या सगळ्यांची मी बेरीज केली तर काय येईल बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 19 22, 22 आणि 9 31, आणि 31 आणि 3 34, जे की आपले मॅच होते. याचा अर्थ आपलं लॉजिक बेरजेचं आहे, आपल्याला कळलं आहे. सेम आता आपण चेक करूया की तेच लॉजिक आहे का. पीचा नंबर आहे 16, एचा आहे 1 आणि वायचा आहे 25. आता याची आपल्याला बेरीज करायची, 16 आणि 1 17, 17 आणि 25 तुम्ही जर केलं, 17 आणि 25, 7 आणि 5 12, 7 आणि 1 2 आणि 2 4, म्हणजे आपलं लॉजिक बसते. याचा आपलं लॉजिक कळालं की प्रत्येक लेटरचा नंबर घेतला आहे आणि त्यांची ॲडिशन केलेलं आहे. आता पर्यायामध्ये सेम प्रत्येक नंबर घ्यायचा आणि त्यांची ॲडिशन करायची. एसचा नंबर आहे 19, एचा 1, एलचा 12, एचा 1, आरचा 18, वायचा 25. आता याची ॲडिशन तुम्हाला करायचे. आता याची आपण ॲडिशन करूया, म्हणजे आपलं उत्तर निघेल. 19 आणि 1 20, 20 आणि 12 32, 32 आणि 1 33, 33 आणि 18, आणि हा आहे 25. आता यांच्या ॲडिशन पण करायचे, 3 आणि 8 11, 11 आणि 5 16, 7 आणि 1 2, 3 आणि 3 6 आणि 1 7, याचा अर्थ तुमचा ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. यानंतरचं क्वेश्चन आहे तुम्हाला, आता √P = 4, √I = 3, तर √X = 5, म्हणजे तुम्हाला या क्वेश्चन मार्क म्हणजे या एकची किंमत तुम्हाला काढायची, की किती जर रूट घेतलं तर व्हॅल्यू 5 येईल, या लॉजिकनुसार आपल्याला काढायची. आता
यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पी रूट पी ची व्हॅल्यू तुम्ही जर बघितली तर 16 आहे. मी ती व्हॅल्यू टाकून बघतो की माझं लॉजिक काय येते. म्हणजे याला मी रूट घेतले आणि पी ची किंमत आपली आहे 16 बरोबर हे मी 4 जसं घेतलं. आता 16 वर्गमूळ हे 4 येते, याचा अर्थ आपण हे उत्तर किंवा हे लॉजिक बरोबर आहे. पी ची व्हॅल्यू घेतली, हायस्ट ठेवली, 16 वर्गमूळ 4. सेम आता याचं येते का बघूया. रूट घेतलं, आय ची व्हॅल्यू आहे 9 बरोबर हे 3 मी हायस्ट घेतलं, 9 वर्गमूळ 3. म्हणजे हे सुद्धा लॉजिक आपलं बसते. याच्यात आपलं लॉजिक कळलं की फक्त याची व्हॅल्यू आय अशी टाकायची. आता आपल्याला याची किंमत काढायची की रूट एक्स बरोबर 5. आपल्याला एक्सची किंमत काढायची. आता कशाचं वर्गमूळ हे 5 भेटलं आपल्याला? तुम्हाला माहिती की 25 वर्गमुळे 5 असतं. याचा अर्थ आपल्याला इथली जी व्हॅल्यू आहे एक्सची, या ठिकाणी आपल्याला 25 ठेवावं लागेल, तेव्हा आपलं वर्गमूळ 5 येईल. आता 25 कोणाला दाखवते तर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी 25 आहे वायची व्हॅल्यू. म्हणजेच रूटमध्ये तुम्ही जर वाय ठेवलं तर तुमचं उत्तर भेटू शकतं. पर्यायामध्ये ऑप्शन 3 तुमचं असेल वाय, ती जर व्हॅल्यू ठेवली तर आपलं उत्तर 5 येऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही फक्त हे नंबर वापरून लॉजिक फाईंड केलं तुमचा आन्सर निघू शकेल. तुम्हाला जर एवढं काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशन पुल भरती हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.